बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर द्वारा मी भारती सरोदे आपलं स्वागत करीत आहे. नमस्ते मुलांनो, मी तुमची शिक्षिका भारती सरोदे. आज आपण एक छानसा पाठ या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. नमस्ते मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरीचा अभ्यास करणार आहोत. आज आपण एक छान कविता शिकणार आहोत, सारे कसे छान. चला तर कविता पाहूया. मुलांनो हे पहा आपल्या कवितेमध्ये दिलेलं चित्र. आता या ठिकाणी हे एकच चित्र नाहीये बरं का मुलांनो, या ठिकाणी तीन वेगळी वेगळी चित्र आहे. हे आहे पहिलं चित्र, हे आहे दुसरे चित्र आणि हे आहे तिसरे चित्र. या तिन्ही चित्रांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहे. हे जे पहिलं चित्र आहे, या पहिल्या चित्रामध्ये काय काय दिसतंय पहा बरं. मोठा असा डोंगर आहे, त्या डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर असं गाव आहे, त्या गावातील घर आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी डोंगराजवळ एक मंदिरही आहे. याशिवाय या गावाच्या जवळून एक नदी वाहते आहे. नदीचं पाणी निळ निळ आहे. या नदीच्या पाण्यामध्ये मासे सुद्धा आहेत बर का. आता आपण दुसरं चित्र पाहूया. या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी एक खूप मोठं झाड आहे, त्या झाडाजवळ एक झोपडी आहे. आणखीन काय आहे बरं या चित्रामध्ये. या चित्रामध्ये या ठिकाणी सुंदर पक्षी दिसत आहे आणि या पक्षाचे जे पंख आहे ते खूप सुंदर आहे, त्याच्यावर खूप छान नक्षी आहे. तर या ठिकाणी झाड, झोपडी आणि पक्षी आपल्याला या चित्रात दिसत आहे. आता हे तिसरं चित्र पाहूया. हे एक मोठं झाड आहे, त्या झाडाच्या बाजूला ही एक मोठी इमारत आहे आणि आसपास खूप सारी मुलं आपल्याला दिसत आहे. म्हणजेच ही इमारत म्हणजे काय आहे, शाळा आहे. आणि ही सगळी शाळेत जाणारी, गणवेश घातलेली शाळेत जाणारी मुलं आहेत. काही मुलं या ठिकाणी खेळत आहे, काही मुलं शाळेमध्ये जात आहे. तर या चित्रामध्ये झाडाजवळ एक शाळा आहे आणि मुलं शाळेमध्ये चाललेली आहे. तर अशी ही आपली जी कविता आहे, सारे कसे छान, ही कविता आपण आता पहिल्याने ऐकूया आणि त्यानंतर वाचूया. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडी जवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्यांच्या पंखांवर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडी जवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्यांच्या पंखांवर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. गावाजवळ काय आहे, नदी आहे. नदीत काय आहे, नदीत पाणी आहे. पाण्यामध्ये कोण आहे, पाण्यामध्ये मासा आहे. आणि आता कवीला प्रश्न पडला आहे की हा पाण्यातला मासा झोपतो कसा. तुम्ही पाण्यामध्ये झोपू शकता का रे मुलांनो. नाही, आपल्याला पाण्यात झोप लागणारच नाही.
पण मासा मात्र 24 तास पाण्यातच राहतो, त्यामुळे कवीला असा प्रश्न पडलेला आहे की हा पाण्यामध्ये कसा झोपत असेल? हा प्रश्न कवीला पडलेला आहे. बघा, तर या ठिकाणी डोंगर आहे, डोंगराच्या पायथ्याशी गाव आहे, गावाजवळून नदी वाहते आहे, नदीमध्ये निळं निळं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये मासे आहे. हे मासे सतत पाण्यातच असतात, त्यामुळेच कवीला काय प्रश्न पडला की पाण्यातला मासा झोपतो कसा, त्याला पाण्यामध्ये कसं काय झोपता येतं, असा कवीला प्रश्न पडला आहे. झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्यांच्या पंखांवर छान छान नक्षी. बघा, या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की या झोपडीजवळ काय आहे? झाड आहे, मोठं असं झाड आहे. झाडावर काय आहे? झाडावर पक्षी आहे. या ठिकाणी पहा, एक मोठा पक्षी आहे आणि हे जे पक्षी आहे या पक्ष्यांच्या पंखांवर काय आहे? छान छान नक्षी आहे. नक्षी म्हणजे डिझाईन आहे आणि पंख म्हणजे विंग्स. त्यांचे जे विंग्स आहे पक्ष्यांचे, त्या विंग्स वर सुंदर अशी नक्षी आहे. त्यामुळे तो पक्षी कसा दिसतो? सुंदर दिसतो, छान दिसतो. बघा, या ठिकाणी एक मोठं झाड आहे, झाडाजवळ झोपडी आहे आणि या झाडावर खूप पक्षी आहे, छान छान पक्षी आहे आणि त्या पक्ष्यांचे पंख जे आहे, विंग्स जे आहे, त्या विंग्स वर अतिशय सुंदर असं डिझाईन आहे, नक्षी आहे. नक्षी म्हणजेच डिझाईन आहे, त्यामुळे तो पक्षी अतिशय सुंदर दिसतो आहे. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले. बघा, या ठिकाणी या झाडाजवळ काय आहे? शाळा आहे. शाळेमध्ये ही मुलं आहेत. आता कवीला ही मुलं कशी दिसतात बरं? कवीला ही मुलं बागेत जशी फुलं असतात तशी ही मुलं वाटतायत. बागेत फुलं जशी डोलत असतात तशी मुलं सुद्धा शाळेजवळ इकडून तिकडे धावत आहे, पळत आहे, खेळत आहे. त्यामुळे कवीला ती बागेतल्या डोलणाऱ्या फुलांसारखी वाटत आहे. बघा बरं, चित्रामध्ये हे मोठे असे झाड आहे, झाडाजवळच ही मोठी अशी शाळा सुद्धा आहे आणि या शाळेच्या मैदानामध्ये खूप सारी मुलं दिसत आहेत. या मुलांनी गणवेश घातलेला आहे आणि ही मुलं खेळत आहे, बागडत आहे. या ठिकाणी सी सॉ, घसरगुंडी खेळत आहे. या ठिकाणी पकडापकडी खेळत आहे आणि ही गणवेश घातलेली मुलं इकडून तिकडे धावत आहे, पळत आहे. त्यामुळे कवीला ही मुलं कशी वाटत आहे? जणू काही एखाद्या बागेमध्ये छोट्या रोपट्यांवर डुलणारी डुलणारी रंगीबेरंगी फुलं आहेत असं कवीला या मुलांबद्दल वाटते. बघा, बागेमध्ये अशी छान छान फुलं फुललेली आहे. वारा आला की ही फुलं हवेमुळे डोलतात. कवीला शाळेतली गणवेश घातलेली मुलं सुद्धा बागेतल्या फुलांप्रमाणे डोलतात असे वाटते आहे. ही पहा, गावाजवळून वाहणारी नदी. बघा, पाणी कसं तिचं वाहत आहे. तुम्ही पाहिली का मुलांनो नदी कधी? नदीचं पाणी उतारावर, उताराच्या दिशेने वाहत असतं. नदीचं पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे. नदीच्या पाण्यात कचरा टाकायचा नाही. आणि या नदीच्या पाण्यामध्ये काय असतं बरं? नदीच्या पाण्यामध्ये मासे असतात.
हे पहा, नदीच्या पाण्यात किती वेगवेगळे मासे आहेत. मासे पाण्यातच राहतात, हो की नाही? त्यामुळे कवीला प्रश्न पडतो की हे मासे पाण्यामध्ये झोपत कसे असतील. तुम्हालाही असे काही प्रश्न पडतात का रे मुलांनो? म्हणजे मासा पाण्यात झोपत कसा असेल, किंवा मासा जेवत कसा असेल, हो की नाही? मासा एकमेकांशी बोलत असेल का? असे अनेक प्रश्न कवीला या ठिकाणी पडलेले आहेत. बघा, या ठिकाणी झोपडीजवळ एक मोठं झाड आहे. आणि त्या मोठ्या झाडावर खूप सारे पक्षी आहेत. पक्षी उडतात. कशाच्या साह्याने उडतात? त्यांच्या पंखांच्या साह्याने उडतात, हो की नाही? काही काही पक्ष्यांचे पंख जे आहे ते खूप सुंदर असतात, रंगीबेरंगी असतात. तुम्ही पाहिले का असे रंगीबेरंगी पक्षी? पहा बरं, हे पक्षी किती छान आहेत, हो की नाही? त्यांच्या पंखांवर सुंदर अशी नक्षी आहे. त्यांचा रंग सुद्धा किती छान आहे. असे छान छान पक्षी तुम्ही जरूर पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घराच्या जवळपास जर झाड असेल तर त्या झाडावर जे पक्षी येतात त्यांचं तुम्ही निरीक्षण करा. त्यांची चोच कशी आहे, त्यांचे पंख कसे आहेत, त्यांचा रंग कसा आहे, ह्याचं तुम्ही जरूर निरीक्षण करा. त्या ठिकाणी हे पक्षी पहा बरं, त्यांचे पंख पहा, त्यांच्या शरीरावर छान छान अशी नक्षी आहे. नक्षी म्हणजे डिझाईन आहे. आणि त्या डिझाईनमुळे, त्या रंगांमुळे, त्यांच्या चोचीमुळे पक्षी अतिशय छान दिसतो. शिवाय काही काही पक्ष्यांचा आवाजही खूप छान असतो. पक्षी कधीही एका जागी खूप वेळ थांबत नाही. ते इकडून तिकडे उडत असतात, झाडावर बसतात, हो की नाही? आणि असे झाडावर बसलेले पक्षी त्यांच्या आवाजामध्ये एकमेकांना साथ घालत असतात. कोकिळेची साथ तुम्ही ऐकलेली आहे का कधी? कोकिळे एकदा एका बाजूला एक कोकिळ ओरडायला लागली की दुसऱ्या झाडावरची कोकिळ सुद्धा तिला छान साथ देते. तर असे हे जे पक्षी आहे त्यांचे पंख, त्यांचे रंग खूप सुंदर असतात. तर तुम्ही सुद्धा आजूबाजूला पक्षी दिसत असतील तर त्यांचं निरीक्षण करा. बघा, या ठिकाणी एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाजवळ एक शाळा आहे. शाळेचं भल्लं मोठं मैदान आहे, ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये खूप सारी मुलं खेळत आहे. मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी झोपाळे आहे, सीसॉ आहे, घसरगुंडी आहे. त्यावर खेळण्याचा मुलं आनंद घेत आहे. काही मुलं मैदानामध्ये लगोरीचा खेळ खेळत आहे, हो की नाही? काही मुलं पकडापकडी खेळत आहे. तर शाळेमध्ये तुम्हालाही आवडतं की नाही असे वेगवेगळे खेळ खेळायला? शाळेत जायला आवडतं की नाही तुम्हाला? पण आता सध्या कोरोनामुळे आपली शाळा काही दिवस बंद आहे. लवकरच शाळा सुरू होईल आणि मग तुम्ही पण शाळेच्या मैदानात खेळण्याचा असा आनंद घ्याल, हो की नाही? बघा, ही सुद्धा एक शाळा आहे. या शाळेतली मुलं शाळेच्या मैदानावर वेगवेगळे खेळ खेळत आहे. सर्व मुले युनिफॉर्म मध्ये आलेली आहेत. ही बघा, ही आहे एक बाग. आणि त्या बागेमध्ये सुंदर गुलाबी रंगाची फुले फुललेली आहे. जोरात वारा वाहतो आहे आणि वाऱ्याबरोबर ती डोलतायत, हो की नाही? या ठिकाणी बागेमध्ये अशी सुंदर सुंदर फुलं आपण पाहतो. फुलांचे वेगवेगळे रंग असतात आणि वाऱ्याची झुळूक आली, वारा आला की फुलं वाऱ्याबरोबर डोलतात. आता ही फुलं जशी वाऱ्यावर डोलत आहे तशी शाळेतली मुलं सुद्धा शाळेमध्ये, शाळेच्या मैदानामध्ये इकडून तिकडे धावत असतात, पळत असतात, खेळत असतात. त्यामुळे कवीला ती धावणारी, पळणारी,
खेळणारी मुलं म्हणजे बागेत डोलणारी फुले आहेत असं वाटत आहे. पहा, ऐका, म्हणा, वाचा. पहा बरं, या ठिकाणी वेगवेगळी चित्र दिलेली आहे. आपण या चित्रांचं निरीक्षण करूया. हा आहे पक्षी. या ठिकाणी नक्षी काढलेली आहे. ही झोपडी आहे. या चित्रात मुलगी झोपली आहे, तिला झोप लागली आहे. या ठिकाणी झाड दिसत आहे. चला तर आपण या चित्रांची नावे वाचूया. पक्षी, नक्षी, झोपडी, झोप, झाड. परत एकदा वाचा. पक्षी, नक्षी, झोपडी, झोप, झाड. पक्षी, नक्षी, झोपडी, झोप, झाड. पक्षी, नक्षी, झोपडी, झोप, झाड. शब्द ऐका. सारख्या अक्षरास गोल करा. आता मी या ठिकाणी तुम्हाला शब्द वाचून दाखवणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आणि त्या शब्दांमधील सारखं अक्षर कोणतं आहे ते तुम्ही मला सांगायचे. झोप, झोपडी. पक्षी, नक्षी. सांगा बघू यामध्ये सारखं अक्षर कोणतं आहे. झोप, झोपडी. यामध्ये सारखं अक्षर आहे प. कोणतं अक्षर सारखं आहे? प. झोप आणि या ठिकाणी झोपडी. परत या ठिकाणी प आहे, म्हणजेच प आणि प ही सारखी अक्षर या ठिकाणी आहे. आता यामध्ये बघा बरं, नक्षी, पक्षी. या ठिकाणी सुद्धा प हे अक्षर आलेलं आहे. म्हणजेच या सर्व शब्दांमध्ये प हे अक्षर सारखं आहे. चला तर आपण हे शब्द आता लिहूया. झोप, झोपडी. पक्षी, नक्षी. आता या ठिकाणी या शब्दांमध्ये सारखी जी अक्षर आहे त्याला आपण गोल करूया. झोप, प. झोपडी, प. पक्षी, प. तर या तीन शब्दांमध्ये प हे अक्षर सारखं आहे. आता या ठिकाणी पक्षी आणि नक्षी या दोन शब्दांमध्ये कोणतं अक्षर सारखं आहे? क्षी. कोणतं अक्षर सारखं आहे? पक्षी मधलं क्षी आणि नक्षी मधलं क्षी. गोलातील अक्षरे वाचा. काय सांगितलंय आपल्याला? गोलातील अक्षरे वाचा. बघा या ठिकाणी हा निळा गोल आहे आणि हा एक गुलाबी रंगाचा गोल आहे. त्यामध्ये असलेली अक्षर आपण आता वाचूया. वाचा बघूया. अक्षर झो. हे अक्षर वाचा क्षी. हे काय आहे? वाचा बघू. झो. हे काय आहे? क्षी. अगदी बरोबर. पहा, ऐका, समजून घ्या, वाचा. या ठिकाणी आपल्याला काही अक्षर दिलेली आहे. त्या अक्षरामध्ये काय बदल झालेला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. चला तर एक एक अक्षर आपण वाचूया. क्ष, क्षी. क्षचा क्षी कसा बरं तयार झाला?
क्षला दुसरी वेलांटी दिली. क्षला काय केलं आहे? दुसरी वेलांटी दिली. क्ष क्षी हे अक्षर ओळखा. झ हे काय आहे? झो. झ पासून झो हे अक्षर कसे तयार झाले? एक काना आणि एक मात्रा दिल्यानंतर. झला एक काना एक मात्रा दिल्यानंतर झो हे अक्षर तयार झालेले आहे. क्ष क्षो. क्ष पासून क्षो हे अक्षर कसं तयार झालेलं आहे? क्षला एक काना एक मात्रा दिला त्यापासून क्षो हे अक्षर तयार झालेलं आहे. झी. झ मध्ये बदल काय झालेला आहे? झला दुसरी वेलांटी दिली तेव्हा झी हे अक्षर तयार झालेला आहे. आता तुम्हाला कळलं का दिलेल्या अक्षरामध्ये कसा बदल झाला? या ठिकाणी दुसरी वेलांटी दिली, या ठिकाणी एक काना एक मात्रा दिला, या ठिकाणी सुद्धा एक काना एक मात्रा दिला आणि इथे दुसरी वेलांटी दिली. अशा प्रकारे क्ष क्षी झ झो क्ष क्षो झ झी ही अक्षर तयार झालेली आहे. आता तुम्ही सर्वांनी मला ही अक्षर वाचून दाखवायचे आहेत. पहा ऐका समजून घ्या वाचा. क्ष क्षी. तुम्ही पण माझ्या मागून वाचा. क्ष क्षी झ झो क्ष क्षो झ झी. लक्षात राहील ना मुलांनो? चला तर परत एकदा आपण ही सर्व अक्षर वाचूया. क्ष क्षी झ झो क्ष क्षो झ झी. आज आपण काय शिकलो? या ठिकाणी दुसरी वेलांटी आणि एक काना एक मात्रा द्यायला शिकलो. मग अशी आपली जी सर्व अक्षर आहे त्या सर्व अक्षरांना दुसरी वेलांटी आणि एक काना एक मात्रा देऊन अशा प्रकारे तुम्ही नवीन अक्षर तयार करा. पुढचा प्रश्न पहा. पहा गिरवा लिहा वाचा. काय सांगितलं आहे? पहा गिरवा लिहा वाचा. सर्वात आधी आपल्याला ही अक्षर पाहायची आहेत, त्यानंतर गिरवायची आहेत, त्यानंतर ती जशीच्या तशी रिकाम्या जागी लिहायची आहेत आणि लिहून झाल्यानंतर सर्व अक्षर आपल्याला वाचायची आहेत. चला तर तुम्हाला अक्षर पेन्सिलने छान पैकी गिरवता येतीलच, हो की नाही? आता या ठिकाणी माझ्या माउस वर मी हे गिरवते आहे, त्यामुळे जर थोडं आजूबाजूला गेलं तर तुम्ही ते समजून घ्या. झ आपण गिरवलं आहे, झ. अशा प्रकारे ही दिलेली सर्व अक्षरे आपल्याला काय करायची? गिरवायची. गिरवून झाल्यावर काय करायचं? जसंच्या तसं बघून या रिकाम्या जागी आपल्याला ते अक्षर लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ही सर्वच्या सर्व अक्षरे काय करायची? गिरवायची आणि या पद्धतीने लिहून काढायची. करणार ना मुलांना तुम्ही हे काम? चला तर आपण ही सगळी अक्षर आता पहिल्याने वाचून घेऊया. मग तुम्ही ती तुमच्या पुस्तकामध्ये गिरवायची आहे. गिरवून झाली की रिकाम्या जागी आता मी जसं लिहून दाखवलं तसं या रिकाम्या जागी ते अक्षर लिहायचं आणि लिहून झालं की सगळी अक्षर वाचायची. चला आपण एकदा ही अक्षर वाचूया. झ झ झा झी झू झू झे
झो क्ष क्षा क्षी क्षु क्षु क्षे क्षयी क्षो। लक्षात राहील ना मुलांनो? चला हा आपण परत एकदा ही सगळी अक्षरे वाचूया। छ झा झी झू झू झे झै झो क्ष क्षा क्षी क्षु क्षु क्षे क्षयी क्षो। अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ही सर्व अक्षरे आधी काय करायची, गिरवायची, आणि मग गिरवून झाल्यानंतर ती काय करायची आहे, अशा पद्धतीने रिकाम्या जागी लिहून काढायची। तुम्ही करणार ना हे सर्व काम? छान पैकी तुम्ही पेन्सिलला टोक काढून व्यवस्थित ही अक्षर गिरवा, आणि गिरवून झाली की रिकाम्या जागी त्याच्या शेजारी ही अक्षर लिहा, आणि ही सर्व अक्षर बोट ठेवून वाचा। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। एक, गावाजवळ काय आहे? काय आहे रे मुलांनो गावाजवळ? अगदी बरोबर, गावाजवळ काय आहे? नदी आहे। उत्तर, गावाजवळ नदी आहे। दुसरा प्रश्न, कवीला कोणता प्रश्न पडला आहे? सांगा बघू, कवीला कोणता प्रश्न पडला होता? कवीला हा प्रश्न पडला की पाण्यामध्ये मासा झोपतो कसा? उत्तर, पाण्यात मासा झोपतो कसा हा कवीला प्रश्न पडला आहे। हा प्रश्न, झोपडीजवळ काय आहे? काय आहे मुलांनो? आठवा बघू आणि सांगा मला, झोपडीजवळ काय आहे? अगदी बरोबर, झोपडीजवळ झाड आहे। उत्तर, झोपडीजवळ झाड आहे। काय आहे झोपडीजवळ? झाड आहे। चौथा प्रश्न, पक्ष्यांच्या पंखांवर काय आहे? काय आहे बरं पक्ष्यांच्या पंखांवर? अगदी बरोबर, पक्ष्यांच्या पंखांवर छान छान नक्षी आहे। उत्तर, पक्ष्यांच्या पंखांवर छान छान नक्षी आहे। प्रश्न पाचवा, शाळा कुठे आहे? आठवलं का तुम्हाला शाळा कुठे आहे? शाळा झाडाजवळ आहे। उत्तर, शाळा झाडाजवळ आहे। प्रश्न सहावा, शाळेतील मुले कवीला कशी वाटतात? सांगा बघू, कशी वाटतायत कवीला ती मुलं? धावणारी, पळणारी, खेळणारी मुलं कवीला कशी वाटतात? अगदी बरोबर, बागेतल्या फुलांप्रमाणे वाटतायत। उत्तर, शाळेत मुले बागेत जशी डुलतात फुले असे कवीला वाटतात। मुलांनो, आज आपण सारे कसे छान ही कविता शिकलो। तुम्हाला आवडली ना ही कविता? चला तर मग आपण सगळे मिळून ही कविता छान पैकी म्हणूया। गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा? झोपडी जवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्यांच्या पंखांवर छान छान नक्षी। झाडाजवळ शाळा, शाळेत मुले बागेत जशी डोलतात फुले। गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा? झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी,
पक्ष्यांच्या पंखांवर छान छान नक्षी, काढा जवळ शाळा शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले। स्वाध्याय प्रश्न पहिला, खालील शब्द वाचा लिहा व सारख्या अक्षरांभोवती गोल करा। एक, झोपाळा, झोका, झोपडी। दोन, साक्षी, नक्षी, पक्षी। तीन, माझी, तुझी, झिरो। तर मुलांनो, हे सगळे शब्द तुम्ही दोन वेळा वाचा, वहीमध्ये लिहा आणि त्यामध्ये जी अक्षर सारखी आहेत त्याच्या भोवती गोल करा। मुलांनो, आज आपण 24वी कविता सारे कसे छान शिकलो। तुम्हाला आवडली ना ही कविता? ही कविता रोज तालासुरात म्हणा आणि पाठ करा। मुलांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल वर पाहिला असेल। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशा प्रकारचे चिन्ह दिसेल, ह्या चिन्हाला तुम्ही क्लिक करायचं आहे। या चिन्हाला क्लिक करताच तुमच्या समोर डिस्क्रिप्शन बॉक्स उघडेल। या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमची इयत्ता, विषय, घटक, शिक्षिकेचं नाव आणि जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्या व्हिडिओवर आधारित एक स्वाध्याय दिसेल आणि हो, त्या खाली एक लिंक तुम्हाला दिसेल। या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल। या गुगल फॉर्म मध्ये काही क्षणातच तुम्ही व्हिडिओ बद्दलची माहिती भरू शकाल। अशा प्रकारचा सर्वे किंवा फीडबॅक फॉर्म तुमच्या समोर उघडेल, त्याला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि हो, शेवटी हे जे सबमिटचे बटन आहे हे क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे। या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म जरूर भरायचा आहे। पुढच्या वेळी आपल्या इयत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे थंबनेल लक्षात ठेवायचं आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तो तुम्ही लाईक केला असेल, शेअर केला असेल आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील। माझा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल, लाईक आणि शेअर केल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद।